आता बातमी कमी होत नसलेल्या दादरच्या गर्दीची. संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लागू असले तरी दादरमध्ये मात्र वेगळे नियम आहेत का असा सवालही दादरमधली गर्दी पाहून उपस्थित होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादूनही मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांना आवाहन केल्यानंतरही बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या गर्दीकडे पोलिसांसह पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि सुरक्षित अंतर आणि मास्क नियमावलीचं बाजारामध्ये उल्लंघन होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. गर्दीत खबरदारीचे नियम पाळले जात नाहीयेत आणि त्यामुळे कोरोना रुग्णवाढीला निमंत्रण मिळतंय. दादर येथील भाजी आणि फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि त्यामुळे खरेदीसाठी लोकांची या ठिकाणी दररोज गर्दी होत असते. हे दोन्ही मार्केट कधी हलवणार किंवा गर्दी करणाऱ्यांवर कसा चाप लावणार असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. त्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. ब्रेक द चेन अंतर्गत मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर कठोर निर्बंध जे आहेत ते सरकारने लागू केले आहेत, पण हे कठोर निर्बंध सर्वसामान्य लोक सध्या पाळतायत का असा सवाल उपस्थित होतोय. कारण दादरची ही गर्दी जर आपण बघितली तर निश्चितच या संपूर्ण निर्बंधांना हडताळ पोचवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होत असलेलं बघायला मिळतं आहे. आपण बघतोय की दादरची ही गर्दी आहे आणि दादरला नेहमीच अशा पद्धतीने गर्दी असते. दादर भाजी मार्केट परिसर म्हणून खास करून हा परिसर ओळखला जातो आणि अगदी पहाटेपासून ते 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती अगदी दररोज या ठिकाणी बघायला मिळते आणि नियम जे आहेत ते या ठिकाणी पायदळी तुडवलेले बघायला मिळतात. आपण बघतोय की अनेकांच्या चेहऱ्यावरही मास्क नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही आहे, गर्दी मोठ्या प्रमाणात जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते. मात्र अजून कुठल्याही पद्धतीची कारवाई जी आहे ती या ठिकाणी करताना कोणीही दिसून येत नाही आहे. अगदी दररोजची ही गर्दी आहे, मात्र या ठिकाणी कुठलाही पोलीस अधिकारी जो आहे तो या ठिकाणी दिसून येत नाही आहे, कुठल्याही पद्धतीची कारवाई होताना दिसून येत नाही आहे. त्याच्यामुळे सरकारचे जे नियम आहेत ते नेमके कोणासाठी आहेत आणि हे नियम जे आहेत ते पाळण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारकडून नेहमीच आवाहन केलं जातं त्या पद्धतीने कुठलेही कठोर नियम जे आहेत ते या ठिकाणी का लागू केले जात नाही असा सवाल या निमित्तानं जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कॅमेरापासून राकेश शेळकर, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.